नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी मधील एका घटकाचा अभ्यास करणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, दिवसभरामध्ये आपल्याला खूप सारे आवाज ऐकायला येत असतात। उदाहरणार्थ पक्ष्यांचे आवाज, गाड्यांचे आवाज, रेडिओ, गाणे, टीव्ही किंवा टेप रेकॉर्डरवरील गाणे। बघा या सर्व आवाजांमध्ये विविधता असते आणि या आवाजालाच शास्त्रीय भाषेमध्ये ध्वनी असं म्हणतात। आणि आज आपण हा ध्वनी घटक अभ्यासणार आहोत। तर आजचा आपला घटक आहे ध्वनी। बघा आपण बघितलेली जी उदाहरणं आहेत आवाजाची, पक्ष्यांचा आवाज किंवा टेप रेकॉर्डरवरील गाणी, तर हे सर्व आवाज आपल्याला आवडतात। पण यातील काही, उदाहरणार्थ कावळ्याचा कर्कश आवाज किंवा गाड्यांचा हॉर्नचे आवाज, तर या आवाजांचा आपल्याला त्रास देखील होतो। म्हणजे काही आवाज आपल्याला आवडणारे आहेत आणि काही आवाज आपल्याला त्रासदायक आहेत। आणि हे जे त्रासदायक किंवा आवडणारे जे ध्वनी आहेत किंवा आवाज आहेत, हे यांची निर्मिती कशी होते हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। तेव्हा आजचा आपला उपघटक आहे ध्वनी आणि ध्वनी निर्मिती। ध्वनी व ध्वनी निर्मिती, बघा आपल्याला ध्वनी आणि ध्वनी निर्मिती हे समजून घेण्यासाठी आपण ते एका प्रयोगाद्वारे निरीक्षण करणार आहोत। तर बघा ध्वनी निर्मिती आणि ध्वनी यांचा अभ्यास करण्यासाठी आपण प्रयोगासाठी हे ट्यूबचे जे रबर आहे त्याचा उपयोग करणार आहोत। बघा मी दोन टोकाचे हे रबर घेतलेले आहेत आणि हे आता मी ताणणार आहे। हे बघा अशा प्रकारे, आणि हे जे मी ताणून धरलेलं आहे तर हे मी एका बाजूने सोडून देणार आहे। बघा काय होत आहे, पुन्हा एकदा करून बघते। बघा काय झालं, तर आपल्याला निरीक्षण करण्यामध्ये हे कळलं की हा जो घटक आहे, ही जी वस्तू आहे, यामध्ये काय झालंय, हालचाल झाली। तर आपण कृती केलेलीच आहे। तर ह्या ज्या कृतीत आहे त्याचे आपण निरीक्षण नोंदवणार आहोत। तर यात निरीक्षण काय झालं आहे, बघा ही कृती मी पुन्हा करतेय। हे दोन टोक मी ओढली, ताणून धरलेली आहेत आणि एक टोक सोडून दिलेले आहे। बघा निरीक्षणात काय दिसतंय, की निरीक्षणात दिसतंय की वस्तूची हालचाल झाली, बरोबर ना। वस्तूची हालचाल झाली, बघा फक्त वस्तूची हालचाल झाली का। हा प्रयोग तुम्ही घरी देखील करून बघू शकता। वस्तूची नुसती हालचाल झाली का, नाही। काय झालं मग, वस्तूमध्ये कंपने तयार झाले। कंपने तयार झाली, आणखी काय झालं, बघा नुसती कंपनी तयार झाली का, नाही। कंपनी तयार होऊन काय आहे, काय ऐकायला आला आपल्याला, ध्वनी ऐकायला आला। ध्वनी तयार झाला, ध्वनी तयार झाला। बघा आपण निरीक्षण नोंदवलेलं आहे। काय निरीक्षण नोंदवलेलं आहे, वस्तूची हालचाल झाली, त्यानंतर वस्तूमध्ये कंपनी तयार झाली आणि ध्वनी तयार झाला जो आपण ऐकलेला आहे। बघा या सगळ्या निरीक्षणातून आपल्याला काय निष्कर्ष निघतो, बघा बरं तुम्ही निष्कर्ष काय निघणार आहे। बघा यातून निष्कर्ष असा निघणार आहे की वस्तूची हालचाल होणे किंवा
वस्तूची हालचाल होणे निष्कर्ष असा निघतो की वस्तूची म्हणजे ध्वनी निर्माण होण्यासाठी वस्तूची हालचाल होणं गरजेचं आहे. तसेच ध्वनी निर्माण होण्यासाठी वस्तूमध्ये कंपने तयार झाली पाहिजे. जर कंपने तयार झाली तर ध्वनी निर्मिती होऊ शकते. किंवा जेव्हा बघा आपण बघितलं असेल, आता जेव्हा मी रबर बँड ताणून एका बाजूने सोडून दिलं, जेव्हा कंपने झाली तेव्हाच ध्वनी आपल्याला ऐकायला आला. आणि मी जेव्हा त्याची जेव्हा कंपने किंवा हालचाल थांबली तेव्हा काय झालं, आवाज येणं बंद झालं. याचाच अर्थ काय होतो, तर कंपन होत आहेत तोपर्यंत आपल्याला ध्वनी ऐकू येतो. आणि जेव्हा कंपने बंद होतात तेव्हा काय होतं, ध्वनी देखील बंद होतो. हे आपलं निष्कर्षण आहे. म्हणजेच काय, ध्वनी निर्मितीसाठी कंपने होणे आवश्यक आहेत. तर आपण निष्कर्ष लिहूया. ध्वनी निर्मिती होण्यासाठी वस्तूमध्ये कंपने होणे आवश्यक आहे. बघा, जोपर्यंत कंपन होत असते जोपर्यंत कंपने होत असतात असतात तोपर्यंत आवाज ऐकू येतो. तोपर्यंत आवाज येतो. आणि कंपने थांबल्यानंतर आवाज बंद होतो. घ्या, कंपने थांबली की आवाज बंद होतो. बघा, याच्यावरून आपण आज काय शिकलो आहे, जी कृती केलेली आहे त्यावरून आपल्याला काय कळालंय, वस्तूची हालचाल झाली, वस्तूमध्ये कंपने तयार झाली, ध्वनी तयार झाला. म्हणजेच काय, ध्वनी तयार करण्यासाठी कशाची आवश्यकता असते, वस्तूमध्ये कंपन होणं आवश्यक असतं. निष्कर्ष लिहिलाय आपण काय, ध्वनी निर्मिती होण्यासाठी वस्तूमध्ये कंपन होणे आवश्यक आहे. जोपर्यंत कंपने होत असतात तोपर्यंत आवाज येतो. आणि कंपने थांबली की आवाज देखील बंद होतो. तर हे बघितलं आहे आपण ध्वनी निर्मिती कशी होते, ध्वनी निर्मितीसाठी कंपने आवश्यक असतात. यानंतर बघणार आहोत ध्वनी स्रोत. बघा, ध्वनी तयार करण्यासाठी किंवा तयार होण्यासाठी एका आवश्यक घटकाची किंवा एका वस्तूची गरज असते. उदाहरणार्थ बघा, आपण जी कृती केलेली आहे त्यामध्ये आपण कशाचा उपयोग केलेला आहे, रबराचा उपयोग केलेला आहे. म्हणजेच काय, रबर काय झालं, ध्वनीचा स्रोत झालं. तर मग आपण ध्वनीचा स्रोत याची व्याख्या कशी करणार. तर ज्या वस्तूमुळे ध्वनी निर्मिती होते त्या वस्तूस
वस्तुस, ध्वनी स्रोत, ध्वनी स्रोत, बघा ध्वनी स्रोत असे म्हणतात, असे म्हणतात। बघा आज आपण जो प्रयोग केलेला आहे त्याच्यातून आपल्याला ध्वनी आणि ध्वनी निर्मिती यांची संज्ञा, तसेच ध्वनी निर्माण होण्यासाठी कंपनांची आवश्यकता, तसेच ध्वनी स्रोत या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास केलेला आहे। म्हणजेच ध्वनी तयार होण्यासाठी आपल्याला कंपनांची, एका स्पेसिफिक वस्तूची गरज असते। तर बघा अशा प्रकारे आज आपण हा टॉपिक पूर्ण केला आहे, हा घटक पूर्ण समजून घेतलेला आहे। यानंतर मी तुमच्यासाठी दोन प्रश्न तयार केलेले आहेत, त्याचं उत्तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ शकता। तर आपल्यासाठी पहिला प्रश्न आहे, प्रश्न पहिला ध्वनी निर्माण होण्यासाठी काय तयार होणे गरजेचे आहे। बघा आपण बघितलेलं आहे की ध्वनी तयार कसा होतो, ध्वनी निर्मिती कशी होते, या प्रश्नाचं उत्तर खूप सोपं आहे। तर बघा दुसरा प्रश्न आपण घेणार आहोत, प्रश्न दुसरा ध्वनी स्रोत म्हणजे काय। बघा हे दोन प्रश्न तुमच्यासाठी आहेत, यानंतर आपण एक तक्ता तयार सोडवून घेणार आहोत। हे दोन प्रश्न तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या। बघा यानंतर आपण एका तक्त्याचा उपयोग करणार आहे आणि त्यांचं दोन गटामध्ये विभाजन करणार आहोत। बघा आपल्याकडे आहेत तक्ता दिलेला आहे, तक्ता पूर्ण करा म्हणून दिलेला आहे। यामध्ये बघा ध्वनीचे स्वरूप, त्रासदायक असणारे, त्रासदायक नसणारे, काय त्रासदायक, ध्वनी। तर इथे आपण ध्वनी कशातून तयार होतो, इथे घटक दिलेले आहेत, यात ध्वनी जे आहेत ते त्रास देणारे आहेत का किंवा त्रासदायक नसणारे, याच्यामध्ये त्यांचं विभाजन करणार आहोत। बघा पहिला आहे बोलणे। बघा नॉर्मल बोलल्याने किंवा आपण हे रेग्युलरच बोलत असतो तर बोलण्याने त्रास होतो का, किंवा जो आपण बोलतोय त्याचा आवाज आपल्याला त्रासदायक आहे का, तो ध्वनी त्रासदायक आहे का, नाही, त्रासदायक नसणारा ध्वनी आहे हा। त्यानंतर कुजबुजणे। बघा कुजबुजतो म्हणजे काय करतो, आपण खूप हळू आवाजात एकमेकांच्या कानामध्ये बोलतो, त्यालाच आपण कुजबुजणे म्हणतो। तर आता सांगा कुजबुजणे हा त्रासदायक असणारा आहे की त्रासदायक नसणारा, म्हणजेच त्रासदायक नसणारा आहे हा आवाज किंवा हा ध्वनी। त्यानंतर विमानाचा आवाज। बघा जे आपल्या घरावरून एखाद्या वेळेस विमान गेलं तर किती मोठा आवाज होतो, म्हणजेच विमानाचा आवाज हा चांगला आहे किंवा वाईट आहे, म्हणजेच त्रासदायक आहे किंवा त्रासदायक नाहीये, हा पण विमानाचा आवाज सुद्धा काय आहे, त्रासदायक असणारा आवाज आहे किंवा असणारा ध्वनी आहे। त्यानंतर गाड्यांचा हॉर्न। बघा जिथे ट्रॅफिक झालीये, खूप साऱ्या गाड्या एकाच वेळी हॉर्न वाजवत आहेत, तर तो आवाज खूप भयंकर असतो, ध्वनी प्रदूषण करणारा असतो, म्हणजेच हा गाड्यांचा हॉर्न पण काय आहे, त्रासदायक आवाज आहे, त्रासदायक ध्वनी आहे। त्यानंतर रेल्वे इंजिन।
रेल्वे ट्रॅक जवळ राहणारी घरं जेव्हा रेल्वे येते तेव्हा ती काय होतात, कंपन पावतात, भूकंप आल्यासारखी त्यांची छपरं उडतात, म्हणजेच तिथे कंपन जास्त प्रमाणात तयार होतात, म्हणजेच रेल्वे इंजिन काय आहे, त्रासदायक आवाज आहे किंवा त्रास देणारा त्रासदायक ध्वनी आहे. त्यानंतर पानांची सळसळ, बघा निसर्ग प्रेमी लोक निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी शांत ठिकाणी जाण्यासाठी बाग बगीचा इथे जातात किंवा नैसर्गिक ठिकाणी जातात. तर तेथे सपोज जर पानांची सळसळ होत असेल तर ते आनंददायक असणारा आवाज आहे हा, म्हणजेच हा काय असणार आहे, त्रासदायक नसणारा आवाज आहे. त्यानंतर घोड्यांचे किंकाळणे, बघा खूप कर्कश असा आवाज येत असतो जेव्हा घोडे किंकाळतात किंवा ओरडतात, म्हणजे हा आवाज देखील काय आहे, त्रासदायक असणारा आवाज आहे. त्यानंतर आहे घड्याळाची टिकटिक, बघा रात्रीच्या वेळेत जेव्हा घरामध्ये पूर्ण शांतता असते, एकमेव अशी वस्तू असते किंवा एकमेव अशी असा घटक असतो की तो रात्री देखील आवाज करत असतो, पण जेव्हा दिवसभरामध्ये त्याचा आवाज आपण समजू शकत नाही, जेव्हा रात्री शांतता असते तेव्हा त्याचा आवाज आपण स्पष्ट ऐकू येऊ शकतो, असा घड्याळाची टिकटिक. बघा घड्याळाची टिकटिक खूप छोट्या आवाज असतो तो, तर घड्याळाची टिकटिक सुद्धा काय त्रासदायक आहे का, नाही, म्हणजे घड्याळाची टिकटिक काय आहे, त्रासदायक नसणारा ध्वनी आहे. बघा अशा प्रकारे आज आपण तक्ता पूर्ण केलेला आहे ध्वनीचं स्वरूप, त्रासदायक असणारे किंवा त्रासदायक नसणारे आवाज. उदाहरणार्थ बोलणे काय आहे, त्रासदायक नसणारं, कुजबुजणे त्रासदायक नसणारं, त्यानंतर विमानाचा आवाज हा त्रासदायक असतो, त्यानंतर गाड्यांचा हॉर्न, ट्रॅफिकच्या ठिकाणी गाड्यांचे हॉर्न जास्त प्रमाणात ऐकायला आले तर ते तोही आवाज काय असणार आहे, आपल्यासाठी त्रासदायक आवाज असणार आहे. त्यानंतर रेल्वे इंजिन, सगळ्यांनी बघितलेलं आहे जेव्हा रेल्वे जाते त्याचे आजूबाजूची जी घरं असतात ती काय होतात, कंपनं पावतात, भूकंप आल्यासारखे रिॲक्ट करतात, म्हणजेच काय, ते त्रासदायक आवाज आहे. त्यानंतर पानांची सळसळ, पानांची सळसळ निसर्गामध्येही पानांची सळसळ आनंददायी असते, म्हणजेच तो काय आहे, त्रासदायक नसणारा आवाज आहे. त्यानंतर घोड्यांचे किंकाळणे, घोड्याचं किंकाळणं हे खूप कर्कश आवाज असतो, तो आपल्या कानांना आवडणारा नसतो, म्हणजेच काय असणार आहे, ते त्रासदायक असणारा आवाज आहे. त्यानंतर घड्याळाची टिकटिक तो असणार आहे त्रासदायक नसणारा आवाज. बघा अशा प्रकारे आज आपण इयत्ता 6वी मधील ध्वनी व ध्वनी निर्मिती, ध्वनी स्रोत यांचा अभ्यास केलेला आहे, तसेच एका कृतीद्वारे एका प्रयोगाद्वारे ध्वनी निर्मिती कशी होते किंवा ध्वनी निर्मिती होण्यासाठी कशाची गरज असते किंवा ध्वनी स्रोत म्हणजे काय, या सर्व गोष्टींचा अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.